6 फेब्रुवारी 2022 हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी दुःखद दिवस होता. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्यातून निरोप घेतला. सलग 6 दशकं लता दीदींनी आपल्या जादुई स्वरांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांची कमाई, त्यांची आवड ही असामान्य होती. आजवर शेकडो गाणी त्यांनी गायली. लता दीदींनी जगभरात आपल्या गाण्यांचे कॉन्सर्ट देखील केले होते. आपल्या गाण्यांमधून त्यांनी जगभरात जितके चाहते जमवले तितकीच त्यांनी कमाई देखील केली होती. आज एकूणच आपण त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. लता दीदी वयाच्या 13व्या वर्षी गायिका झाल्या. त्यांची पहिली कमाई फक्त 25 रुपये होती आणि सध्याच्या काळात पाहायला गेलं तर त्यांची आत्ताची संपत्ती ही तब्बल 370 कोटी रुपये इतकी आहे. लता दीदीने ही सर्व संपत्ती गाण्यांच्या रॉयल्टी मधून कमवली आणि आपल्या मालकीची सर्व संपत्ती मागे सोडून लता दीदींनी आपल्यातून कायमचा निरोप घेतला. याशिवाय लता दीदींकडे एक आलिशान घर देखील आहे. दक्षिण मुंबईतील सर्वात पॉश एरिया पेडर रोड भागात प्रभू कुंज या बिल्डिंग मध्ये त्यांचं घर आहे. तसेच लता दीदींना गाड्यांची देखील बरीच आवड होती. त्यांच्याकडे गाड्यांचं एकदम जबरदस्त असं कलेक्शन आहे. लता दीदींच्या गॅरेज मध्ये आलिशान गाड्या उभ्या आहेत. त्यांची पहिली कार शेवरलेट ही होती. विशेष बाब म्हणजे ही कार त्यांनी आपल्या आईच्या नावावर घेतली होती. याचबरोबर ब्यूइक, क्रिसलर, मर्सिडीज या कारचं कलेक्शन देखील त्यांच्याकडे आहे. त्यांना मर्सिडीज ही कार वीर जरा सिनेमाचं संगीत रिलीज झाल्यानंतर यश चोप्रानी त्यांना भेट म्हणून दिली होती. लता दीदींनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथे त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या अंतिम दर्शनाला राजकीय नेते, सेलिब्रिटी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.